करना 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 कर तो मित्रांनो फाइनली आपला वरमॅनचा कार्यक्रम संपलाय। तर मित्रांनो आपले कॅमेरा वाले मित्र पण आलेले आहेत इथं। आज सागर म्हणतोय मी थापदल वाजणार आहे आज। तर सुरेश मास्टर पण म्हणताय मी थापदल वाजणार आहे। तर ठीक आहे आता मी थापदल वाजतो। तर एका वेळेला काम कॅमेरा पकडायला लावतो दाखवतो। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत नवीन एक व्लॉग मध्ये। तर आपल्या बऱ्याच दिवसापासून आपली भेट झाली नव्हती व्लॉगच्या माध्यमातून। तर आज आपली भेट होते। तर मी तुम्हाला सर्व डिटेल सांगतो। तर आज आज आपली शेवटची दुसरी तारीख आहे म्हणजे अजून एक तारीख बाकी आहे। त्याच्यानंतर आपली डायरेक्ट ऑर्डरी संपली आहेत म्हणजे संपणार आहेत ऑर्डरी आणि डायरेक्ट आपल्या गाडीचं काम चालू होणार आहे। नवीन गाडीचं काम चालू होणार आहे। तर ते सगळे तुम्हाला अपडेट नवीन गाडीचे अपडेट सगळे तुम्हाला भेटत जातील। त्यामुळे तुम्ही आता कंटिन्यू आता ब्लॉग बघत जा मित्रांनो। आता आम्ही इथं मालेगावमध्ये आलो आहेत शिवगंगा लॉन्सवर आणि इथं साईडला अजून एक लॉन्स आहे तिथं पण राजकमल बँड आहे सडण्याचा। ते पण आले तिथे गाडी त्यांची लावली आम्ही तिकडनं येत आलो इकडनं तर ती गाडी असली। तर ठीक आहे आता लगेच कार्यक्रम जसा पहिले कार्यक्रम होते तसेच आता होणार आहे आता। आणि गाडी आपली आलेली आणि इथं मालेगावमध्ये आता पाऊस पडलाय मित्रांनो। पाऊस झालेला आहे इकडे बघू शकता तुम्ही रस्ता वाढला दिसतोय तुम्हाला। तर पाऊस बंद झालेला बरं आहे कृपा आहे पावसाची तर वाजायच्या वेळेस येणार नाही। तर ठीक आहे जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर ठीक आहे आता कार्यक्रम वाजूया आपण। व्लॉग बरेच पोरांनी आपल्याला सांगितलं होतं बरेच आपले विनंती करत होते की व्लॉग बना म्हणजे व्लॉग येत नाही व्लॉग येत नाही। तर कारण की खूप धावपळ झाली होती माझ्या मागे म्हणजे कंटिन्यू ऑर्डर होती कंटिन्यू ऑर्डर आता फक्त उद्याची एक शेवटची ऑर्डर बाकी आहे आणि ही आजची। तर ठीक आहे त्याच्यानंतर कंटिन्यू ब्लॉग येतील तसं काही नाही। तर ठीक आहे बघत राहा कंटिन्यू ब्लॉग। मित्रांनो आपल्या तिकडे शेवंतीची तयारी झालेली आहे तिकडे वाजताय बघा। शेवंतीची वाट बघतोय शेवंतीला एक गाणं वाजून दिलंय आणि आता घोडावाला आलेलं नाही घोड्यावाल्याची वाट बघतोय पण घोडावाला इथं दिसत नाहीये इकडे बघू शकता तुम्ही आजूबाजूला घोडावाला दिसत नाहीये सगळे बँडवाले इथं येऊन लागले इथं वाट बघताय। तर ठीक थोड्या वेळाने लगेच आता नवरदेव मिरून आपल्याला इथं लॉन जवळ आणायचं आहे आणि आपली फॅमिली बरोबर बघू शकता तुम्ही जर बघितली म्हणजे बरेच दिवस होऊन गेले तुम्हाला बघायला ब्लॉगच्या माध्यमातून। तर बघून घ्या सागरची तब्येत मस्त बढून गेली आहे भात खाऊन खाऊन आणि बाकी जे काही नाही मीडियम तशीच आहेत बिचारे आणि मी माझी पण तब्येत तशीच आहे जास्त वाढलो पण आहे कमी पण नाही झालो। तर मित्रांनो इथं काही बँची फॅमिली इथं बसली मध्ये राहुल भाऊ टीमके टाईट करतोय आणि आपले स्वरसंगीत बँडचे ज्येष्ठ कलाकार आहेत विजय भाऊ पण आलेले आहेत आता सिनेमात आला मित्रांनो बघून घ्या। आम्ही मला वाटलं घोडात आहे का म्हटलं रथ आलेला आहे आता थोड्याच वेळाने शेवंती निघणार आहे। तर मित्रांनो आपले कॅमेरा वाले मित्र पण आलेले आहेत इथं। तर आता स्वतः मी आता ढोल वाजणार आहे आमचा ढोलवाला आला नाही तर मला थापदल वाजावा लागला। आज सागर म्हणतोय मी थापदल वाजणार आहे आज। तर सुरेश मास्टर पण म्हणताय मी थापदल वाजणार आहे। तर ठीक आहे आता मी थापदल वाजतो। तर एका वेळेला काम कॅमेरा पकडायला लावतो दाखवतो।
मारे तो वस्तु काम कार करे देखते मारी ते माना भरी पशी पशी संतिले काम समझो अरे भाई को ना जीवर ले जाओ बचा मरी बाड़ी वाले भी भाई से भाई को कर्मन लगा बाड़ी वाले भी भाई से भाई को कर्मन लगा तर मित्रांनो आता लगेच जस्ट लग्न लागण्याचा कार्यक्रम होतोय. लग्न लागल्यानंतर लगेच जेवायला बसायचंय. जेवायला सगळे पोरं बसतील. आता सगळीकडे बसले आपले पोरं मॅनचे पोरं आणि आपले मित्र दावळीचे खास मित्र आहेत. ब्रँड प्रेमी आहेत. बँडचे प्रेमी आहेत. ते बँड लव्हर ते पण आपल्या बँड बघण्यासाठी आले आहेत. लग्नासाठी पण आलेले आहेत. तर मित्रांनो माझं जेवण झालंय. सगळ्या पुरांचं जेवण झालंय आणि थोडा 5-10 मिनिटांचा वरमायांचा कार्यक्रम आहे. तर तोपर्यंत आपण फिरायला जाऊ. एक बँड अजून आहे तिथं. त्या बँडमध्ये इथं पोरं आले ते. तर आपण त्या बँडकडे जाऊ आहे फिरण्यासाठी. तिकडं येतो बरं का मी लगेच आलो. हां तर आपण जाऊ आता तिकडं. पण तो बँड बघून आलेलो तिकडं बँडच्या गाडीकडे. बघू शकता आता वरमायची तरी झाली. गाडी आता रिवर्स लागते. आपण आता तिकडे जाऊ वरमायांकडे. ए सागर चाल ना. आता झाली आहे वरमायची सुरुवात. चालू बघायचं तसं चालू करू लगेच आपण. एवढा बॉबी मास्टर पण आलेत आज. काल सुट्टीवर होते ते. काल नाही आले ते. आज आले ते. दादू बघा इथे बसलाय जनरेटर. खूप आरसं होऊन जाते. दहा तारखेला आम्ही कुठे वाजवलं होतो. पुढे काढतोय का शूटिंग काढतोय.
तर मित्रांनो फायनली आपला वरमॅनचा कार्यक्रम संपलाय. अलविदा शिवगंगा लॉन्सला अलविदा म्हणायचा वेळ झालेली आहे. तर आता सगळे जाते त्याच्या घरी जातील. बॉबी पण त्याच्या घरी जाईल. कोणत्या गावाला माहिती ना, जायकड्याला जाणार आहे आणि आराम करेल, निस्ता झोपा काढेल. आता उद्याची ऑर्डर झाल्यानंतर फक्त झोपा काढायचं काम आहे, फक्त आराम करायचं काम आहे. पण आम्हाला आराम नाही करायला लागणार. तुमच्यासाठी अपडेट देण्यासाठी मला ब्लॉग कायम स्वरूपी आता काढायचे आहेत आणि गाडी पण आपली आता बनणार आहे नवीन अपडेट. तर ठीक आहे मित्रांनो, आता जातोय आम्ही घरी. पावसाचं वातावरण झालंय, थेंब लागत आहेत. तर ठीक आहे, आम्हाला जर रस्त्यावर कुठे पाऊस लागला तर आम्हाला तिथे गाडी थांबवून लगेच पडदे वगैरे खाली करावे लागतात. तर ठीक आहे, आपण आता ताराबादला जाऊ आणि ब्लॉग इथेच एंड केला म्हणजे एंड झालेला आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर बऱ्याच दिवसापासून ब्लॉग तुम्ही जर मला बऱ्याच जणांचे कमेंट आले की विनोदाचा ब्लॉग येत नाही, ब्लॉग येत नाही. तर आज मी तुमच्यासाठीच खास आता तुमच्यासाठीच सुरू केलंय असं समजून घ्या. कारण की खूप धावपळ होती सीझनमध्ये, खूप धावपळ होती माझ्या मागे आणि उन्हाळा पण खूप लागून गेला होता. उन्हात त्यांना म्हणजे काम करणं म्हणजे सोपं काम नाही. तर ठीक आहे, संपलाय आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.